नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक सतरा आमची सहल बघितला आज आपण बघणार आहोत पैशाचे व्यवहार पाठ क्रमांक अठरा तर बघा विद्यार्थी मित्रांनो पैसा हा आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा असतो असतो की नाही पैशाशिवाय आपण कोणतेही व्यवहार करू शकत नाही म्हणजे पैशाशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट विकत घेता येत नाही तुम्ही जर कधी बाजार मार्केटमध्ये किंवा कुठेही एखाद्या दुकानात जर गेलात तर पैसे पैसे दिल्याशिवाय आपल्याला कु कुठलीही गोष्ट मिळत नसते म्हणून पैसा हा खूप महत्त्वाचा आहे तर पैशाचे व्यवहार <coughs> कुठे कुठे होतात ते या पाठात आपण शिकणार आहोत तर पुढील प्रत्येक चित्राचे तुम्हाला नीट निरीक्षण करायचे आहे खाली पुढे दिलेली चित्रे बघा पहिल्या चित्रात तुम्ही बघू शकता ती काय दिसत आहे एक बँक काही व्यक्ती तिथे बँकेत तुम्हाला दिसतील पैशाचे व्यवहार बँकेत केले जातात हे तर तुम्हाला माहीतच आहे पैसे काढणे किंवा पैशे पैसे टाकणे असे व्यवहार बँकेत केले जातात नंतर बघा दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे पैसे पैशाच्या काही नोटा आणि काही कॉईन्स तुम्हाला दिसत असतील त्यानंतर तिसरे चित्र बघा तिसऱ्या चित्रात फळांचे भाज्यांचे दुकान आहे तिथे काही व्यक्ती भाज्या विकत घेत आहेत एक भाजीवाली त्यांना भाज्या मोजून देत आहे आणि एक व्यक्ती भाज्या घेऊन झाल्यानंतर पैसे देताना दिसत आहे चौथे चित्र बघा तिथे एक टेलिफोनचे चित्र तुम्हाला दिसेल चौथ्या चित्रात एक महिला आपल्या टेलिफोनचे बिल भरायला आलेली आहे ती त्या कर्मचाऱ्याकडे पैसे देताना दिसत आहे त्यानंतर बघा पाचवे चित्र वीज देयक केंद्र वीज देयक केंद्र म्हणजे जिथे जिथून जी आपल्याला वीज पुरवठा होतो म्हणजे जिथून आपल्याला आपल्या घरातील वीज असते की नाही म्हणजे लाईट ती मिळत असते त्याचं जे बिल असतं ते आपण हे वीज देयक केंद्रामध्ये भरायचं असतं त्यानंतर बघा चित्र काय दिसत आहे तिथे चप्पल बूट्स वगैरे दिसत आहेत अशा प्रकारे या दुकानामध्ये महिलांचे किंवा पुरुषांचे चप्पल बूट्स मिळतात तिथेही आपल्याला पैशाशिवाय विकत घेता येईल का चप्पल किंवा बूट नाही तिथेही पैसा द्यावा लागतो त्यानंतर बघा पोस्ट ऑफिस दिसत आहे पोस्ट ऑफिसमध्ये आपण कशासाठी जात असतो आपण पत्र वगैरे किंवा मनी ऑर्डर करण्यासाठी जात असतो एखादं पत्र पोस्ट ऑफिसमध्ये आपण पोस्ट करत असतो किंवा कोणाला मनी ऑर्डर म्हणजे पैसे पाठवायचे असेल आपली एखादी व्यक्ती दूर कुठेतरी गावाला राहत असेल तर तिच्यासाठी आपण मनी ऑर्डर इथून करू शकतो त्यानंतर बघा नंतरचे चित्र म्हणजे शेवटचे चित्र हे काय दिसत आहे शेवटच्या चित्रात हे कपड्याचे दुकान आहे इथे काय मिळतात कपडे तर जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या पॅरेंट्ससोबत किंवा तुमच्या पालकांसोबत गेले असाल दुकानात तेव्हा कपडे घेतल्यानंतर आपण दुकानदाराला काय घेत काय देतो तर पैसे देतो असे वेगवेगळे वे व्यवहार पैशाने केले जातात कुठलीही वस्तू आपल्याला विकत घ्यायची असेल तर सुरुवातीला त्यांना वस्तू घेण्यापूर्वी आपल्याला पैसे द्यावे लागतात तर समजलं विद्यार्थ्यांना असे पैशाचे वेगवेगळे व्यवहार आपण आपल्या रोजच्या जीवनात करत असतो इथे खाली दिलेलं आहे बघा काही जोड्या जुळवायच्या आहेत गट अ आणि गट ब मी ऑलरेडी त्या जुळून दिलेल्या आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करा इकडे दुसऱ्या पेजवर काही तुम्हाला वस्तूची चित्रे दिलेली आहेत त्या चित्रांचे नीट निरीक्षण करा दुकानात जाऊन या वस्तूंची व्यवस्थित किंमत तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे आणि या चित्रांच्या शेजारी तुम्हाला जिथे किंमत दिलेली आहे तिथे ही किंमत लिहायची आहे कोणती वस्तू कितीला आपण विकत घेतो या वस्तूंच्या किमती तुम्हाला माहिती करून तिथे लिहायच्या आहेत नंतर खाली बघा काही बँकेत चालणारे व्यवहारांपुढे बरोबरची खून केलेली आहे ते पण व्यवस्थित अभ्यासा त्यानंतर दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा